प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. आज तुमच्यापुढे तारणाचं सूत्र हे देवाचं वचन तुमच्यापुढे मांडू इच्छित आहे. आपण याकडे कृपया लक्ष द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करीतो. आपण सुरुवात करूया पवित्र शास्त्रातलं वचन मार्क ऋषभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि याचं 16वं वचन. त्यात असं लिहिलेलं आहे, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास धरीत नाही तो दंडास पात्र ठरेल. या ठिकाणी आम्हाला तारणाचे सूत्र सापडते. तारणाचे सूत्र जे आहे हे दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एक, पहिली गोष्ट विश्वास आणि त्यानंतर बाप्तिस्मा. आम्हाला या ठिकाणी सापडते की प्रभू येशू ख्रिस्ताने तारण कसं प्राप्त होईल याचं सूत्र दिलेलं आहे आणि त्याच विषयावर आज आम्ही पाहणार आहोत. आम्ही जाणतो की विश्वास आणि बाप्तिस्मा या दोघांचं ज्या वेळेला एकत्रीकरण होईल त्यावेळेला तारण प्राप्त होईल. पण माझ्या प्रियजन हो, हे तारणाचं जे सूत्र आहे जे देवाने अखिल मानवजातीसाठी दिलेलं आहे, परंतु येथे एक विरोध करणारा एक आत्मा आहे आणि तो आहे सैतान. त्या सैतानाने या तारणाचं शुभवर्तमान कशा प्रकारे बिघडवलंय ते मी तुमच्यापुढे थोडक्यात अगदी सुस्पष्ट शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त मला यामध्ये सहाय्य करो आणि तुम्हाला त्याचं प्रकाशन प्राप्त होवो, हीच माझी त्या देवाकडे प्रार्थना आहे. आम्ही जाणतो की विश्वास आणि बाप्तिस्मा या दोन गोष्टीनंतर तारण प्राप्त होते आणि सैतानाला हे सूत्र ठाऊक असल्या कारणाने सैतानाने विश्वास जो एकच दिला होता तो भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजच्या जगामध्ये हा भ्रष्ट केलेला विश्वास जो आहे त्यावर आज सांप्रदायिक मंडळ्या विश्वास करीत आहेत आणि त्यालाच अनुसरत आहेत. त्यानंतर आम्ही पाहणार आहोत बाप्तिस्मा देखील अशाच पद्धतीने सैतानाद्वारे बिघडविण्यात आलेला आहे. हे सर्व सैतानाची चाल आहे. अर्थात आम्ही जर पाहिलं तर पवित्र शास्त्रात आम्हाला उत्पत्तीच्या 3 अध्यायामध्ये सापडते की देवाने ज्या वेळेला आदम आणि हव्वा यांना बनविलं त्यावेळेला देवाने आपलं वचन त्यांना दिलं होतं तारणासाठी. त्यांचं तारण कशाने होऊ शकत होतं? वचन पाळल्याने. देवाच्या मुखांतून निघणारं प्रत्येक वचन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या प्रत्येक वचनावर आम्हा प्रत्येकांचं फार लक्ष असण्याची गरज आहे. अर्थात आम्ही पाहतो की देवाची इच्छा ही होती मनुष्यांकडून की मनुष्याने देवाचे आज्ञेचे पालन करावं, वचनावर विश्वास करावा, त्याद्वारे मनुष्याचं तारण होतं. परंतु या ठिकाणी एक विरोधक होता आणि तो आहे सैतान. आणि सैतान आणि त्या ठिकाणी तारणाची जी सूत्र होतं हे बिघडवून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठी त्याने काय केलेलं आहे तर आम्हाला थोडक्यात तुमच्यापुढे मी मांडू इच्छितो की सैतानाने त्यावेळेला आदमाला देवाने दिलेलं जे वचन होतं या वचनामध्ये मिलावट केली. देवाचं वचन उत्पत्तीच्या 2 अध्यायामध्ये देवाने असं देऊ केलं होतं जे मी तुमच्यापुढे वाचून दाखवू इच्छित आहे. परंतु बरे आणि वाईट जाणणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नको, कारण तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाने आदमाला दिलेले हे वचन या वचनाचं त्यांना पालन करणं फार अत्यावश्यक होतं. हव्वेला अजूनही निर्माण केलं नव्हतं, आदमाकडे देवाचं वचन आलं होतं. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो आदमाचं काम हव्वेला वचन कळविण्याचं होतं हव्वा बनविल्यानंतर. या ठिकाणी आम्हाला दिसते की आदमाने हे काम हव्वेला वचन सांगण्याचं केलेलं आहे. उत्पत्ती 3 जे वनपशू यहोवा देवाने केले होते त्या सर्वापेक्षा साप धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याच झाडाचे फळ खाऊ नका असे देवाने म्हटले हे खरे आहे काय? या ठिकाणी आम्हाला दिसते की वचनामध्ये मिलावट करण्याचं काम सर्पाने आरंभलेलं आहे. देवाने जे वचन मनुष्याला दिलं होतं ज्यामध्ये तारण होतं, परंतु सैतान या ठिकाणी सर्पाचा उपयोग करून देवाचं वचनात मिलावट भेसळ करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की 3 वचनात आम्ही पाहतो 2 आणि 3 वचन, ते मस्त्री सापाला म्हणाली, तुम्ही बागेतल्या झाडाच्या फळांतून खावे
पण बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्या फळाविषयी देवाने म्हटले, त्यांतून तुम्ही खाऊ नका, त्याला शिवूही नका, नाहीतर तुम्ही मराल. वास्तविक देवाने शिवू नका हे शब्द म्हटला नव्हता, पण स्त्रीने देवाच्या वचनाकडे व्यवस्थितरित्या लक्ष दिलं नाही. या कारणामुळे स्त्रीने देवाच्या वचनामध्ये मिलावट करणे सहज सोपं आहे असे वाटले. हीच गोष्ट आजच्या जागतिक मंडळांमध्ये आम्हाला दिसत आहे. देवाचं वचन जसं दिलं आहे तसंच स्वीकारणं फार अत्यावश्यक आहे. त्यामध्ये काहीही मिलावट आम्ही करूच शकत नाही. पृथ्वीवरील कोणतंही संप्रदाय, संघटना, कोणतेही मानवी समूह, चर्च, कोणीही कोणत्याही व्यक्तीला हा अधिकार नाही की देवाच्या वचनात त्यांनी काही मिलावट करावी. या ठिकाणी आम्हाला दिसते की सर्पाने या ठिकाणी संप्रदाय बनविलेला आहे. देवाचं जे वचन आज्ञा होती ती बिघडवलेली आहे. काय म्हटलेलं आहे पुढे, पण बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, तुम्ही त्यांतून खाऊ नका, ही गोष्ट बरोबर होती, त्याला शिवूही नका, नाहीतर मराल. साप स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. जेथे देव म्हणतो मरणार, तेथे त्याने सांगितलं तुम्ही मरणार नाही. कारण देव जाणतो की तुम्ही त्यांतून खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. वास्तविक डोळे नाही उघडले, आम्हाला दिसते डोळे आंधळे झाले, व तुम्ही देवाप्रमाणे बरे आणि वाईट जाणणारे व्हाल. या ठिकाणी आम्हाला स्पष्ट दिसते की सैतान हा संप्रदायाचा जनक आहे, ज्याने देवाच्या वचनामध्ये भेसळ केली. आज ह्याच कारणामुळे हीच गोष्ट आज सैतान पुन्हा पुन्हा मनुष्याबरोबर करत आहे. आज हीच गोष्टी तुमच्या पुढे मांडण्याचं माझी इच्छा आहे. आज आम्ही जाणलं की मार्क 16 याच्या 16व्या वचनात आम्ही पाहिलं कशा पद्धतीने देवाने आपलं वचन तारणासाठी दिलेलं आहे. जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होते. आता आम्हाला पाहणं गरजेचं आहे की काय विश्वास करणं गरजेचं आहे. विश्वास म्हणजे काय नक्की, बाप्तिस्मा म्हणजे काय नक्की, आणि मग तारण आम्हाला मिळेल तर आम्हाला त्याविषयी पूर्ण खात्री पाहिजे. आजच्या ख्रिस्ती जगामध्ये या गोष्टीची अत्यावश्यकता आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तीकृषी वर्तमान याच्या 7व्या अध्यायात 13 आणि 14 वचनात फार महत्वाची गोष्ट म्हटलेली आहे. अरुंद दरवाजाने आज जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग पसरट आहे आणि त्यांतून आज जाणारे पुष्कळ आहेत. कारण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. त्यानंतर लूक कृष्णवर्तमान याच्या 13व्या अध्यायात महत्वाचं वचन या ठिकाणी म्हटलेलं आहे, वचन 23 आणि 24. आणि कोणी एकाने त्याला म्हटले, हे प्रभू, तारण पावणारे थोडकेच आहेत काय? आणि तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजांतून आत जाण्यास झटून लगट करा, कारण मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोक आत जायला पाहतील परंतु ते आत जाऊ शकणार नाहीत. अर्थात या ठिकाणी आम्ही अजून एक वचन पाहूया, लूक कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि याचं वचन 11 आणि 12. तर दाखला हा आहे, बी हे देवाचे वचन आहे आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पाहू नये म्हणून त्यांच्या अंतकरणांतून वचन काढून घेतो. या ठिकाणी आम्ही पाहतो की वचन जे आहे हे अत्यंत मौल्यवान आहे. देवाचं प्रत्येक वचन आम्हाला जीवन देण्यासाठी आहे. ते वचन आम्हाला तारण प्राप्त व्हावं म्हणून पाठविण्यात आलेलं आहे. परंतु सैतान येथे एक विरोधक आहे, तो वचन काढण्याचं काम करीतो आणि म्हणून आम्हाला येथे दिसते वचनात, त्यांनी विश्वास धरून तारण पाहू नये. म्हणजे तारणाचे अविभाज्य भाग हा विश्वास आहे हे या ठिकाणी आम्हाला सापडते. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी दिसते की सैतानाने ज्यावर आम्ही विश्वास ठेवतो ते देवाचं वचन हे प्रथम तो वचन काढून टाकतो. कदाचित त्यामध्ये मिलावट करीतो, भेसळ करीतो आणि ते तो देतो. जसे हव्वेला दिलं आणि हव्वेने त्याद्वारे आम्हाला दिसते की ती फसली आणि त्याद्वारे आज संपूर्ण जगात आम्हाला दिसते की पाप आणि पापाच्या राज्याला सुरुवात झाली. आता या ठिकाणी आम्हाला हे सापडते की अशा पद्धतीने तारण पाहू नये म्हणून सैतान वचन काढितो. हीच गोष्ट आज तुमच्या पुढे मी मांडू इच्छित आहे. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो,
आता आम्ही जाणतो की आम्ही आता पाहिलं की तारण प्राप्ती जी आहे ही थोडक्यांनाच मिळते असं येशू ख्रिस्ताने म्हटलं. का असं? कारण अरुंद दरवाजा आहे, मार्ग अडचणीचा आहे आणि थोडक्याच लोकांना तारणाचा मार्ग सापडणार. याचं कारण काय? आम्ही हे पण पाहिलं की वचन ज्या वेळेला पेरलं जाते बी म्हणून, त्यावेळेला ऐकणारे आपल्या हृदयात ते घेतात, परंतु सैतान येऊन ते वचन काढून टाकतो की त्यांनी वचनावर विश्वास ठेवू नये आणि त्यांना तारण प्राप्ती होऊ नये. हीच प्रोसेस, ही प्रक्रिया आजच्या जगात सर्व ठिकाणी चालू आहे. रोज रोज ही प्रक्रिया घडत आहे. आणि आम्ही या ठिकाणी जाणतो की येशूने म्हटलेलं आहे, बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले फारच थोडके आहेत. माझ्या प्रिय भाव बहिणींनो, विश्वास ज्याविषयी आता मी पाहणार आहोत, विश्वास जो आहे हा एकच विश्वास इफिसकरास पत्र याच्या 4 याच्या 5 वचनात दिलेला आहे. एक विश्वास, एक प्रभू, एक बाप्तिस्मा. आम्ही या ठिकाणी पाहतो की यहुदाचं पत्र याच्या 3 वचनामध्ये पण दिलेलं आहे, प्रियांनो आपल्या सामायिक तारणाविषयी मी तुम्हास लिहिण्याचा मोठा प्रयत्न करीत होतो. तेव्हा जो विश्वास एकदाच पवित्रांना सोपवून दिला होता तो राखण्यास तुम्ही फार झटावे. या ठिकाणी आम्ही पाहतो की एकच विश्वास जो विश्वासणाऱ्यांना पवित्र जनांना सोपवून दिला होता. आता आम्हाला याकडे फार बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. आदमाकडे एकच विश्वास वचन दिलं होतं, पण त्या विश्वासाचे वेगवेगळे भाग सर्पाने केले आणि ते हव्ये पुढे प्रदर्शित केले. आज आमच्या पुढेही एकच विश्वास दिलेला आहे जो प्रेषितांद्वारे आलेला आहे, पण या विश्वासाचे विभाजन करण्यात आलेले आहे सैतानाद्वारे, वेगवेगळ्या विचित्र शिकवणुकीद्वारे, भेसळीद्वारे. कारण सैतानाने तारणाच्या सूत्रावर आघात करून विश्वास भ्रष्ट करण्याचा संपूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे आजच्या जगात. आणि माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आज तुमच्या पुढे मी हे वचन मांडू इच्छितो यासाठी की तुम्ही तारण प्राप्त करावे ही देवाची इच्छा आहे, माझीही तीच इच्छा आहे. यासाठी या गोष्टी तुमच्या पुढे मी मांडित आहे. तुम्ही यावर मनन चिंतन करावे आणि यावर अभ्यास करावा ही मी विनंती करीन. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने 5 प्रकारच्या सेविकाईची स्थापना नवीन कराराच्या या पुस्तकात केलेली आहे. आम्हाला दिसते इफिसकरास पत्र याचा 4:11 वचनात 5 प्रकारच्या सेविकाई आम्हाला सापडतात. या 5 प्रकारच्या सेविकाईचा प्रमुख उद्देश काय आहे? विश्वासाचं जतन करावं. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, या ठिकाणी वचन 13 असं म्हणते, सर्व आपण विश्वास व देवाच्या पुत्राची ओळख यांच्या ऐक्यात येऊन पूर्ण मनुष्यपणास ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या वाढीच्या परिणामास पोहोचू तोपर्यंत त्याने ते नेमून दिले आहे. म्हणजे या ठिकाणी आम्हाला सापडते की त्या विश्वासाच्या वाढीत आम्हाला येणं फार गरजेचं आहे. आम्ही विश्वासासंबंधाने बोलत आहोत. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, विश्वास कुठून येतो आणि तो कसा उत्पन्न होतो? आम्ही जाणतो की पवित्र शास्त्रात दिलेलं आहे की विश्वासाचा उत्पादक स्वयं प्रभू येशू ख्रिस्त आहे. विश्वास त्याच्याकडून येतो. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आम्हा मनुष्यामध्ये विश्वास हा देवाच्या वचनाद्वारे येत असतो. कारण देवाचं वचन हा अद्भुत प्रकाश आहे. ज्या वेळेला आम्ही ऐकतो, बघा या रोमकरास पत्र याच्या 10 अध्यायामध्ये या 17 वचनामध्ये असं दिलेलं आहे, तर विश्वास वार्ता ऐकल्यावरून येतो आणि वार्ता ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. म्हणजे आम्हाला या ठिकाणी दिसते की विश्वासाची निर्मिती ही मूळतः देवाचं वचन याचा स्वीकार केल्याने मिळते. लक्षात घ्या. आता विश्वास कशावर? लक्षात घ्या, विश्वास देवाचं वचन योहान कृष्णवर्धमान याच्या 1 11-12 वचनात म्हणते, जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला अंगीकारले नाही, परंतु जितक्यांनी त्याला अंगीकारले तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची लेकरी होण्याचा अधिकार दिला. त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना. आता त्याचं नाव काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त. या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची लेकरी होण्याचा अधिकार दिला.